आपण पाहतो एबीपी माझा. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. भोईसरचे आमदार विलास तरे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये विकास तरे शिवसेनेमध्ये दाखल झालेत. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधलं. मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचं विकास तरे यांनी म्हटलेलं आहे. भोईसर मतदारसंघातील उमेदवारीबाबत अजून उद्धव ठाकरे यांच्याशी कोणतीच चर्चा झाली नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. जसं आता एकनाथजींनी सांगितलं, विलास आमचे जुने शिवसैनिक आणि मधल्या काळामध्ये एका वेगळ्या मार्गाने चालले होते, परंतु शिवसेनेची जी काय वाटचाल आज चाललेली आहे, शिवसेनेची दिशा, चाललेली कामं ही त्यांना भावल्यानंतर ते पुन्हा एकदा स्वगृही येत आहेत. आम्ही कोणाला काय फोडायला जात नाही आहोत. आमच्याकडे काय वॉशिंग पावडर वगैरे असं काही नाही आहे. आमच्याकडे आहे ती आमच्या शिवसैनिकांची हिंमत, जिद्द. मला असं वाटतं आत्ता मी तुम्हाला काही सांगण्यापेक्षा आणखीन जे कोणी येतील थोड्या दिवसात तुम्हाला कळतील. भोईसर विधानसभा क्षेत्रामध्ये विषय असा आहे की जे कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी शिवसेनेमध्ये आलो. मी कोणावर नाराज नाही आहे किंवा माझं कोणावर नाराजीसुद्धा नाही आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह होता की तुम्हाला शिवसेनेमध्ये जायचं आहे, आपण सर्व शिवसेनेमध्ये, आणि त्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी शिवसेनेमध्ये आलो.